हेल्दी आणि टेस्टी रेसिपी पाहण्यासाठी क्लिक करा सबस्क्राईब बटन आणि त्यासमोरील बेल आयकॉनवरती, म्हणजे तुम्हाला अपलोड केलेले व्हिडिओ सर्वात आधी पाहता येतील. प्लीज प्लीज सबस्क्राईब माय चॅनेल. शी प्लान्स डिनरचे फेसबुक आणि इंस्टाग्रामवरतीही पेजेस आहेत, ते लाईक अँड फॉलो करायला विसरू नका. हाय, नमस्कार, मी सोनाली कुलकर्णी. माझ्या शी प्लान्स डिनर या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण बनवणार आहोत या व्हिडिओमध्ये निशिगंधाच्या फुलांचा हार. तोही एकदम सोप्या आणखीन छान पद्धतीने बनवणार आहोत. कमीत कमीत वेळेत कसा बनवला जाईल हे मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. फुलांच्या संदर्भातले वेगवेगळ्या प्रकारचे हार, त्याचबरोबर तोरण, आंब्याचे तोरण असू दे किंवा झेंडूच्या फुलांचे तोरण असू दे, झेंडूच्या फुलांचे हार असू देत, निशिगंधाच्या, शेवंतीच्या, आबोलीच्या, कुंदाच्या फुलांचे हार, गजरे कसे बनवायचे, याचे व्हिडिओज माझ्या चॅनेलवरती उपलब्ध आहेत. तेही तुम्ही नक्की बघू शकता. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की चेक करा. आणि हा जो हार आहे तो तुम्ही लक्ष्मीपूजना दिवशी देवीच्या फोटोला घालू शकता. त्याचबरोबर मार्गशीर्षातली ज्यावेळेला आपण महालक्ष्मीची पूजा करतो त्यावेळेला पण हा हार तुम्ही वापरू शकता. गौरी गणपतीच्या वेळेलाही हार अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला जर हा व्हिडिओ माझा आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमचा अभिप्राय माझ्यापर्यंत पोहोचवायला अजिबात विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. निशिगंधाच्या फुलांचा हार बनवण्यासाठी मी इकडे निशिगंधाची फुलं घेतलेली आहे. निशिगंधाच्या फुलाला रजनीगंधा असेही म्हटले जातं. तीच फुलं घेतलेली आहेत इकडे मी. इकडे थोडी गुलाबाची फुलं घेतलेली आहेत, येल्लो कलरची शेवंतीची फुलं घेतलेली आहेत आणि ही थोडीशी पानं घेतलेली आहेत. फुलवाल्याला पानं मागितली की तो फुलवाला पानं अशा पद्धतीची देतो आपल्याला. तर याच्यापासून आपण आता हार बनवणार आहोत. एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगणार आहे की हार कसा बनवायचा. ते बनवण्यासाठी मी इकडे दोऱ्याची गुंडी घेतलेली आहे हाराचे आणि दोन सुया घेतलेल्या आहेत. दोन सुया वापरल्याने आपला हार एकदम सुपेरियर आणि छान बनतो. प्रथम आपण दोन्ही सुयांमध्ये दोरा ओवून घेऊ. सगळ्यात आधी आपण दोन सेम लांबीचे दोरे कट करून घेणार आहोत. इकडे दोन दोरे घेतलेले आहेत, सेम लांबीचे आपण कट करून घ्यायचे. आणि ह्या एका टोकाला शेवटी आपण
शकता आपला हा हार झालेला आहे निशिगंधाच्या फुलांचा बनवून. किती छान दिसतोय. तुम्हाला डिझाईन झालेली दाखवते. खाली गुच्छ आणि ही एक बाजू आणि ही दुसरी बाजू आणि अशा पद्धतीने आपण हार बनवलेला आहे. फोटोसाठी आपण ज्यावेळेला हार बनवू त्यावेळेला ही जी मिडलची फुलं आहेत ती कमी घालायची आहेत म्हणजे आपला हार छोटा होईल. आणि इकडे तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसतोय आपला हार. आणि हा पण घरच्या घरी बनवलेला आहे खूप छान पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने. मोजून मला 15 ते 20 मिनटंच लागलेली आहे. जास्त वेळ लागलेला नाही आहे. पटापटा फुलं ओल्यानंतर एकदम छान तयार झालेला आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये व्हरायटीज ऑफ डिझाईन पण करू शकता. तुम्हाला जर हा निशिगंधाच्या फुलांचा हार कसा बनवायचा ही प्रोसिजर आवडली असेल, हार आवडला असेल, तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.